आता मंडळी आता संध्याकाळचे 6 वाजले आणि आम्ही तर इथून चाललो आहे दत्तघाटावर. ॲक्च्युली दुपारी जाणार होतो, पण दुपारी एवढी गरमी असते जणू म्हणजे उष्णतेची लाटच पसरली महाराष्ट्रामध्ये, एवढी भयानक गरमी या साईडला. तर जेव्हा पंढरपूरची वारी असते, जेव्हा पंढरपूरची वारी असते तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींची पालखी येते इथे येते निळ्या नदीवर, आणि तिथे त्यांच्या पादुकांचं स्नान केलं जातं आणि तिथून ती पालखी पुन्हा पंढरपूरला जाते. तर त्याच ठिकाणी आपण इथे यावी चाललेलो आहोत. तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं पुन्हा आपल्या इथे चॅनलमध्ये, आणि आपण चाललो आहोत दत्तघाटावर. चला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, हे जसं मागं दिसतं तुम्हाला हे दत्ताचं मंदिर आहे. हे जे आहे इथे हा निळा नदी आणि इथे हा मोठा जो ब्रिज आहे, समोरच सूर्यास्त होतो, इथून दिसणार नाही आहे. आणि हे मागे दिसतं हे पिंपळाचं झाड आहे. बाय द वे इथे आला थोडासा पीस भेटतो. हा तर मंडळी जेव्हा वारी असते इथे तेव्हा वारीमध्ये इथलं दृश्य जरा वेगळं असतं बघण्यासारखं, कारण की इथे माऊलींच्या पादुका इथे त्यांचं स्नान केलं जातं. इथे 3 वाजता म्हणजे काय तर स्टेज असतो ना माऊलींच्या, असा तो त्या स्टेज जो आहे तो तिकडे असतो वरच्या साईडला. ते बघू आता जाताना तिकडे गेलो तर तुम्हाला दाखवेन. तिकडे स्टेज नंतर पादुका घेऊन इथे आणले जातात आणि ह्या लोकेशनला इथे त्या स्नान केलं जातात, त्या पादुकांचं स्नान केलं जातं आणि इथून रिटर्न पालखीमध्ये त्या चढवलं जातं आणि पुन्हा ती पालखी आपली पंढरपूरला रवाना होते. सुंदर असे लोकेशन आहे. आणि बाय द वे सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे ती जी पालखी आहे ती आमच्या गावातून चालू झाली आहे, बरोबर ना? हैबत बाबाने चालू केली, आरफळ्या गावातले हैबत बाबा जे आहेत आमचे त्यांनी ही पालखी चालू केलेली, ही वारी चालू केलेली. त्यामुळे तुम्ही जर बघाल ना त्या वारीची पहिली जी दिंडी असते ती आरफळकरांची असते, ती म्हणजे आमची असते. जबरदस्त मान आहे आमच्या गावाला पहिल्या पालखीचा. आणि इथं आल्यावर खूप शांत वाटतं आहे, एकदम चिल्ड वातावरण आहे. बाय द वे थोडासा माझा वर्क फ्रॉम होमचा पण कार्यक्रम चालू होणार आहे थोड्या वेळाने, एक कॉल पण आहे. हे आहे निरा नदी, खूप शुद्ध आणि शांत आहे तुम्हाला दिसतं इथे. आणि तिकडे एक पानकोंबडी आहे ना, पानकोंबडा पाण्यात फिरतो काही ते तुम्हाला दिसतंय का नाही ना, ते दृश्य एक नंबर दिसतंय. बाय द वे तुम्हाला जर सांगा इथली डिटेल द्यायची म्हटली, ही जी निरा नदी आहे ही पुणे जिल्हा आणि सातारा जिल्ह्याची बॉर्डर आहे. म्हणजे आम्ही आता साताऱ्यामध्ये बसलो आहे आणि पुल हा क्रॉस केला म्हणजे ही नदी पार केली त्या साईडला, आम्ही तिकडे डायरेक्ट पुण्यात जातो, बरोबर ना? तर आणि ही 4 तालुक्यांची बॉर्डर आहे. पुरंदर इकडे, बारामती या साईडला फलटण, आणि इकडे आणि या साईडला मागे खंडाळा. म्हणजे या एका नदीने असे डिवाइड केलं आहे. सुंदर आहे. आणि आताचा जो इथे सनसेट झालेला सूर्यास्त मस्त दिसत होता. ड्रोन उडवतो पण मध्येच कावळे पण
कावळे पण त्यांच्या मागे मागे लागत होते, पण तरीही मी ड्रोन शॉट, सुंदरसे ड्रोन शॉट घेतलेत. कसे वाटले? तर आवडले असेल तुम्हाला तर लाईक जरूर करा या व्हिडिओला. आता बघा, तर जसं जसं अंधार होत चालला ना, तसं असं मस्त असं पूर्ण लायटिंग आहे ना या इथे पसरतं, पाण्यात पसरतं, प्रतिबिंब दिसतं आपल्याला सुंदर असं. कारण लास्ट डेलाच आहे ना मी थांबलेलो, तेव्हा रात्री थांबलेलो. तुम्ही ते इंस्टाग्रामला तर मला फॉलो करत असाल, तर त्याच्यामध्ये मी एक मस्त स्टोरी टाकली, त्याच्यामध्ये जबरदस्त दिसत होतं आहे. आणि बाय द वे, उद्या इथून मी रवाना होणार आहे माझ्या मुंबईला. तर उद्याच्या पार्टमध्ये तुम्हाला मी आता जसं लस जर तुम्ही लास्टचा व्हिडिओ बघितला नसेल की माझी माझ्या बाईकची सर्व्हिसिंग केलेली, तर उद्या सर्व्हिसिंग केल्यावर काय परफॉर्मन्स देतो त्याच्याबद्दल तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये दिसेलच. बघू आता उद्या. ॲक्च्युली इथे आता लॉकडाऊन चाललं आहे, आज तर पूर्ण सगळं बंदच केलं, 3 वाजल्यानंतरला पूर्ण बंद केलं, आज पूर्ण लॉकडाऊन येते. 30 तारखेपर्यंत घोषित केलं की ते पूर्ण लॉकडाऊन असणार आहे. त्यामुळे म्हटलं जर सगळं बंद झालं तरी मी ते अटकून राहील, त्यापेक्षा म्हटलं घरी हल्लेलं बरं. ते सुंदर दत्तांचं मंदिर आहे, पुण्याला दत्तघाट असं नाव देण्यात आलेलं आहे.